आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पोलिसांची ड्युटी आहे ना, ही आपल्या माणसांसाठी केलेली नोकरी नसतेच, ती कर्तव्यासाठीच करायची असते. माते, आता तू पण मला शिकवायला सुरुवात कर. अरे पण झालं तरी काय, ते सांगणारच का? अरे काय होणार आहे, ही फाईल लवकरात लवकर साहेबांना पोहोचवायची आहे. मंदिरात जाणार होतो पण आता जाऊ देतो, पहिली फाईल देऊन येतो. मग जा, त्यात काय एवढं. यालाच म्हणतात मरण यातना. अहो काय चाललंय तुमचं, काय सारखं सारखं मरण मरण करताय? चला. बोलल्याने काय होत नाही ग, बोलल्याने कोणी माणूस मरतो का? मरणाला घाबरत नाही ग मी. हे बघ, मरण कधी ना कधी तरी येणारच आहे, त्याला कोण टाळू शकत? किंवा मरणाला घाबरायचं नाही, उलट मरणाची दोस्ती करायची. म्हणजे आयुष्य कस मस्त. बरं चला. अक्षु ऐक, मी बाबांसोबत जाते पोलीस स्टेशनला फाईल द्यायला, तेवढीच यांना माझी सोबत होईल. यांचा काही भरोसा नाहीये. हा आम्ही येतो लगेच मंदिरात, तुम्ही नीट पोचा. हा चला. ओ तर हा प्लॅन आहे तुमचा. हा हा कसला प्लॅन ग? हेच की आम्हाला दोघींना मंदिरात पाठवून तुम्ही लॉंग ड्राईव्हला जाणार. अरे पुरीने आपल्याला पकडलं, आपला प्लॅन बरोबर ओळखला. चल आता निघूया लवकर. काहीतरी काय बोलतोय. चला जा जा, तुम्ही मजा करा. आम्ही देवळात जातोय, तुमची वाट बघतोय. आणि एक मात्र विसरू नका, आम्ही एकटे होत तिथे. वाट बघत बसू नका, तेच सांगतोय. आता आई बाप्पाचे पंख घालून बाहेर या, स्वतंत्र व्हा जरा. हो कळतंय आम्हाला, ते कळतंय ना. मग काय ठरलंय आपलं? आयुष्यात कितीही कठीण परीक्षा येऊ दे, आपण धैर्याने सामोरं जायचं, अजिबात मागे हटायचं नाही. हो हो नक्कीच. आता तुम्ही हे सगळं लेक्चर दे तिथेच थांबणार आता. जा निघा, नाहीतर तुमची हिरोईन आहे ना आमच्यावर चिडेल. असं जातो पोलीस स्टेशनला आणि फाईल देऊन येतो लगेच मंदिरात. चला. अक्षु ऐक, तुम्ही दोघी गाडीवर येत आहे, नीट सांभाळून या. आणि ऐक, शरूची जबाबदारी तुझ्यावर आहे, त्याची नीट काळजी घे. हा शरू. आई तू शरूची अजिबात काळजी करू नकोस. हम है तो क्या गम है. काळजी घ्या. आज आई बाबांकडे बघत राहावं असं वाटतंय. किती आनंदी दिसतायत दोघं पण. अरे रे बाबा, वा 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 मर्दा, काय चहा केलायस लेका, एकदम फक्कड. वा 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 वा.
अशाला आला रे तो अपशकुन करायला। कावळा तुला दाखवतो दादा थांब। झाले आता मी सोडत नसतो या बाबा ही परत आली रे माते वाच ग मला ही परत आली माझ्या आयुष्यात। काकू काहीतरी बोलल्या वाटतंय ना। मग बरोबर आहे त्या दिवशी तू माझा सेल्फी काढलास तिने जगणं मुश्किल करून ठेवले माझं तुझ्यामुळे हो ना। मग आपण असं एक काम करायचं काय आज परत एक सेल्फी घेऊया है ना शेरू। नको हे ऐका पोरी नो हे तुम्ही सेल्फी नका घेऊ मला मला काम मला तिकडे जायचं होतं तिकडे मला जाऊ दे इथं नको 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 अक्षरा आई बाबा दिसत नाहीयेत येणार आहेत ना पूजेला। हो येणार आहेत येऊ दे निवांत येऊ दे थांबेन मी तोवर। हो बर आलोच मी। सुमन आज ना मला अगदी स्वर्गात असल्यासारखं वाटतं। का हो आता अक्षरा आयपीएस तयारीला लागेल। हो तिच्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा नि तयार होईल। I'm sorry
पण इथे पोहोचण्याआधीच या बाईंनी प्राण सोडले होते. काय आणि ते आम्ही प्रयत्न करतोय. मी आलोच. पेशंटची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. फारशा होप्स नाही आहेत. पण एक सांग, खर तर आमच्या वैद्यकीय शास्त्राच्या बेसवर नाही सांगू शकत, पण माणूस म्हणून एक जाणवलं ते सांगतो. या पेशंटनी कुठल्याशा इच्छा शक्तीवर स्वतःचा जीव अजून तगवून ठेवलाय. त्यांना काहीतरी बोलायचंय, काहीतरी सांगायचंय. तुम्ही प्लीज त्यांना भेटा. त्यांच्याकडे फारसा वेळ नाहीये आणि आता या क्षणी आम्ही काही करू शकत नाही. प्लीज. या बघा, तुम्ही शांत राहा. समजे आहे तिथे तुम्हाला काय भी होणार नाही. बघा, तुम्ही जास्त बोल नका. तुम्हाला त्रास होतोय. डॉक्टर आहेत ना इथे, ते तुम्हाला बरं करतील. तुम्ही शांत राहा, शांत राहा.
हे बघ तू तू इथे बस मी आज जाऊन येते आई जरूर ऐक हे आयसीयू आहे दोघे एकत्र नाही जाऊ शकत आपण आज ऐक माझं शरू शरू आई बाबांवर उपचार चालू आहेत की नाही त्यांना त्रास होईल असं नाही वागायचं आपण प्लीज बस इथे मी जाऊन येते थांब येते हा मी मी आज जाऊन येते आणि तुला बोलवते माय 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 तुला कुठे लागलं नाही ना सांग ना सुंदर अरे सुंदर तू हे कशाला आलास दवाखान्यात जाते डायरेक्ट चल आपण तेवढं अंडरस्टँडिंग मी कळत त्याला घर तसा गुड आणि रक्त तसा खून म्हणजे हा खून करून आला की काय यामिनी ए अर्धवट गपकी आमचं पोरग अडाणी हाय म्हणून घरची लाच काढशील काय तुम्ही समजा ना तोंडाची गटारा बुजवा आधी इथं प्रसंग काय बोलतेत काय तुला गाडी नीट चालवायला काय होत कुठे काय लागलं नाही जास्त तात्पुरती मलमपट्टी करून घे घरी लगेच आपण दवाखान्यात जाऊ थांबा थांबा मी बँडेज बांधते मी कोर्स केलाय कोर्स केलाय हे समज नंतर बघा सुंदर कुणाला ठोकला नाहीस ना नाही असेल तर ते पहिलं सांग म्हणजे तशी शेटिंग लावायला हो पोलिसांचा नंबर आहे का तुमच्याकडे माझ्याकडे मी लावतो डॉक्टरांना फोन करून मी घरीच बोलवून घेतो त्यापेक्षा अँबुलन्सला बोलवा ना मग अरे काय चाललंय तुमचं अरे ऐकून तरी घ्या माझा ऍक्सिडेंट नाही झालाय आणि मी कोणाला आडवा बी नाही केलाय मी रस्त्यात जात होतो तर एका जोडप्याला ट्रकने उडवलं मी त्याचं सिटी हॉस्पिटलला नेलं पण काय भी उपयोग झाला नाही तो गेले आता नसताला चरणांगाव गेला कुणी सांगलं तुला उगा आता पोलिसाची झोंबडी मागे लागतील भाऊजी ज्या गोष्टीचं कौतुक करायला हवं तिथे कौतुकच करायला हवं दृष्ट लागावी असं काम केलंय पोरांनी आता त्यासाठी कितीही संकट आली तरी घेऊ आम्ही अंगावर माग नाही हटणार शाबास आई त्यांचं पण कुटुंब असेल ना ग त्यांच्या मागणीत त्यांच्या कुटुंबाची काय अवस्था झाली असेल माझ्या समोरून चालले होते ग ते आणि एक मिनिट संपले समज सारखं सारखं तेच येते बघ डोळ्यात समोर
हे सगळं पहिल्यांदा पाहतोय ना तू, तुला त्रास होणारच. पण तुझ्या हातात जे होत ते तू केलं ना, ते महत्वाचं होत बाळ. आता नको फार विचार करू. जा, कपडे बदल, आंघोळ कर, आराम कर. काका म्हणून डॉक्टरकडे जावा. काका काका थांबा. वडिलांचं स्वप्न आयुष्यात बघा, तुम्ही जास्त बोल नका, तुम्हाला त्रास होते. गुरुजींनी जे सांगितलं त्याचा विचार करायला हवा. आता काय विचार करायचा? इकडे गुरुजींनी लग्न करायचं सुचवलं आणि इकडे रक्तानं माखलेला सुंदर घरात आला. फार मोठा अपशकून. उर्वशी, उचलली जीभ लावली टाळ्याला, काय चाललंय तुझं? कोणत्या तरी दोन गोष्टींचा नसता संबंध जोडायचा आणि मग त्याला अपशकून म्हणून ठरवून मोकळं व्हायचं. बंद कर तू जात हे सगळं. क्या आता मीच मनाला येईल की बोलतीये का? अहो, तुम्ही एवढा पत्रिकेवर विश्वास ठेवताय, तुम्ही आता बाकीच्या गोष्टींचा विचार करायला हवा. बापाच्या भरायच्या राशी आणि मांजर जायचं फाशी, तसं व्हायला नको. काय बोलतीस तू? अहो, काहीतरी संबंध असेलच की. वहिनी साहेब, आम्हाला गुरुजींचं म्हणणं पटलेलं आहे. शिक्षण नाही म्हणून तिकडे हिंडत फिरायचा आणि पेढीवर झालं तर नुकसान करायचा. कामाचं त्यापेक्षा त्याच्या गळ्यात दाव बांधा. म्हणजे बोलताच येत नाही. बस झाला मामी. तू मला किती आणि काही बोल, पण माझ्या शरू बद्दल बोललेलं मला अजिबात सहन होणार नाही. मामी बघा, दुःखात सुद्धा नागिनीनं फणा उचलला. त्यावर बोलायचंय, उत्तर द्यायचंय तर मी खूप काही बोलू शकते मामी. पण नुकतेच माझे आई वडील गेले, याची चाट तुम्हाला नसली ना तरी आम्हाला आहे. त्यामुळे
त्याच्यामुळे तुम्ही आमची काळजी करू नका. या पुढे जिथे कुठे राहू ना तिथे आई वडिलांच्या सावलीतच राहू. पण तुमच्या घरी येऊन तुमच्यावर ओझ बनून राहण्याची आमची अजिबात इच्छा नाही. बघितलं सगळ्यांना फक्त आमचं तोंड दिसत पण आईचा मास कुणाला दिसत नाही. आणखीन काळजी करा यांची. पण यो उद्धटपणा कोण पोसणार? हा उद्धटपणा नाहीये मामी, हा आमचा आत्मसन्मान आहे. आत्मसन्मान म्हणून आणि तो आम्ही नेहमी जपणार. जगासाठी आमचे आई वडील गेले असतील पण म्हणून आम्ही पोरके नाही होत. तुमचे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी. इथे पाय रोवून उभं राहायला आणि या जगात जगायला आम्हाला तेवढं पुरेसं आहे मामी. ऐकलं का हो? हा आता ते तोंडाचं ठिगळ उचकटून बोला की जरा. चार चौघात अपमान करून घ्यायची हौस आहे ना तुम्हाला? आता ती उरली सुरली लाज असेल ती उचला आणि चला. एक पळभर भी थांबायची इच्छा नाही माझी. समजा अर्ध्यावर टाकून चला म्हणती ना. तुम्ही वा मोर, मी आलोच. कुणासाठी थांबणार आहे? अहो ह्यांनी सांगितलं ना ह्याचनी आपली गरज नाही म्हणून. त्या आईबाचा आशीर्वाद आहे की त्यांच्या बरोबर खाऊ देत तोच त्यांना चाटून पुसून. चला चल की आता कशाला होगा लाळ घोटीत बसला इथं. दौलतराव, आम्ही तुमच्या घरच्या भंगडीत बोलू रे पण जगराटीला बरं दिसत नाही. ते किती बी वैरभाव असू दे, समज विसरून यासनी तुम्ही घरी नेलं पाहिजे. अहो तेच तर पाहिजे मला. होय नव आईचं मनावर घेऊ नका, तुम्ही पुढाकार घ्या. अहो मी तर कावा धरणं पुढाकार घेऊन बसलोय. पण कसं आहे ना, समोरच्या पार्टीकडनं काही रिस्पॉन्सच ये बघा. हे असं आहे, काय करायचं आता? परिणो आता राग माग धरू नका. दावा ह्याच्या संग निस्त वय म्हणू द्या. उचललीच म्हणून समजा. हा जबाबदारी, जबाबदारी उचललीच म्हणून समजा. अवय की अक्षरा एक गोष्ट ध्यानात ठेव. तुम्ही राहताय ना हे पोलीस क्वार्टर. तुमचं वडील सर्व्हिसला होतं तसं तुमच्या डोक्यावर हे छप्पर होतं. आता ते सोडावं लागल. आता हक्काचा निवारा एकच आहे तुला माझा, म्हणजे आमच्या घरचा. आमच्या घरचा आता हे बघा, तुम्ही आता मागला फुडला काही विचार करू नका, थेट चला माझ्या संग. सुखात ठेवतो तुम्हाला. एक्सक्यूज मी, गोपाळ मोहिते गेलस वर्गात. हो माहिती आहे, म्हणूनच मी आलोय. का त्यांच्या 13 जेवाचं निमंत्रण आहे? नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी विमा कंपनी मधून आलो. इन्शुरन्स? हो. गोपाळ मोहिते आणि सुमन मोहिते यांनी 20 लाखाचा विमा काढलाय आमच्याकडे. 20 लाख? हो.
त्यांची मुलगी अक्षरा घरी आहे ना, तिच्या सह्या हव्या होत्या आम्हाला. हाय की, या ना आत या. अक्षरा बाय, अगं हे बघ कोण आलेत, तुझ्या सह्या हव्यात त्यांना. नमस्कार, तुमच्या वडिलांनी आमच्या. मी सांगेन तिला सगळं नंतर. हा तुम्ही सह्या घ्या, गडबड आहे ना व तुमची. कसले पेपर आहेत? अगं आता ते बघायची आहे ही आहे का. हा तू सह्या कर बरं लवकर. कसं आहे ना, आधीच हळवी आहे ती. आई बापाच्या जाण्यानं लईच खचली आहे. उगा डोसक्याला ताप न ग तिच्या. अगं सह्या करतेस ना लवकर. इन्शुरन्सचे पेपर आहेत. बाबांचा 20 लाखाचा विमा होता. हो, त्यासाठीच तुमच्या सह्या हव्या होत्या. अहो कशाला सगळ्यांमोर चर्चा इथं. हा तू सह्या कर की लवकर. नको आहेत आम्हाला हे पैसे. पैशाचं काय, जगातली सगळी संपत्ती आमच्या समोर होतली ना, तरी आम्ही जे गमावलंय त्याची भरपाई कधीच होणार. किती वेळ लावताय तुम्ही. हा म्हणजे घरातनच बाहेर पडायचं ना, मला जगातनं बाहेर जायचंय. आई. हा नाही म्हणजे मी काय म्हणते, उगाच या समजा लोकांचा खोळंब झालाय ना व म्हणून म्हटलं फक्त. आमच्या दुःखात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद बर का. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता बर का, आम्ही इथंच आहेत. आम्ही समजे आहोत. अग पोरीनो जाऊया की आता. हा किती वेळ इथंच थांबणार नाही का, कधीतरी पाऊल पुढे टाकावंच लागल नाही का. इथं थांबल्यानं निस्ती आठवणीच आहेत नाही का. हा निघूया आता आपण. हा बॅगा घेऊ चल लवकर. चला चला, मामा पण वाट बघतेत ना व. चप्पल चप्पल घाला. चला
मी काय म्हणते ते कुरियर बिरियर काय आलं किंवा ते इन्शुरन्स कंपनीचं कोणी आलं तर आमच्या घरी पाठवून द्या. हा येतो आम्ही. बघितलं का ताई, पैसाच बोलतो आणि पैसाच चालतो. हे सगळं ढोग ना त्या 20 लाखासाठी चाललंय. पैशाची पेंडी पुढ्यात टाकली की वाज भाई सुद्धा दूध द्यायला लागती. बघा कसा पाना फुटलाय मायेचा. धक्का काऊन मारते? मी धक्का मारला मग? अगं तूच फुटलेल्या स्टेअरिंगच्या ट्रॅक्टर सारखी येऊन आदळली माझ्यावर. रात्री मामांच्या बाटलीचा वास बीस घेतला होता का काय? माझ्या नादाला लागलो बघा मे. मग तू पण माझ्या वाटेवर यायचं नाही हा? या मे. या वाटेवर का तुझं नाव लिहिलंय? नाव दाखव. ऐ माझ्या मामीचं घर आहे. तुझी मामी ना गेली उडत. हे माझ्या आत्याचं घर आहे. आत्याचा पत्त्या इथं नाही गाजवायचा. मग मामीची टॉमी पण इथं नाही बुंकायची. आली मोठी मला शिकवायला. का ग शाळेत शिकली नाहीस वय? तुझ्यापेक्षा तरी नक्कीच जास्त शिकले. माहिती माहिती एक एका वर्गात 4-4 वर्ष काढली ते. माझं डोकं नका फिरवूस कामे. मुकट आणि मला डान्स करू दे इथे. मला इथं नाचायचंय. तू फुट. तुझा काय संबंध? मी सुंदरच्या लग्नात नाचणार आहे आणि त्याची प्रॅक्टिस करते. जा जा नाच. सुंदरची इच्छा आहे की मी त्याची करवली म्हणून त्याच्या जवळ बसाव. असं सुंदर बोलला तुला? करवलीचा मानणं माझ आहे. खरं मी त्याची लाडकी आहे. मी त्याची जास्त लाडकी. तू सगळ्या गोष्टी माझ्या बरोबर शेअर कर. याचा फैसला आता सुंदरच करेल. सुंदर 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 सुंदर. दोन्ही बाजूने बुलडोजर. आम्ही तुला खणून गाडायला आलोय. काय? अरे म्हणजे आम्ही तुला विचारायला आलोय की ही सगळ्यात लाडकी कोण? आई. आई सोडून. कानपाट पुढे ना आईला सोडून म्हटलंस तर. अरे आमच्या दोघी. बरं आमच्या दोघींच जाऊ. मला सांग तुझी सगळ्यात लाडकी मी आहे ना? हो काय हो सुंदर. सॉरी सॉरी. तुझ्या सगळ्यात लाडकी मी आहे ना? मी आहे. मी आहे सुंदर. सुंदर तिला सांग मी आहे. सुंदर काही सोडताला मी आहे. अरे गप्पा रे. लाडक्या लाडक्या म्हणून माझ्याच दोडक्या करायलाय मधीच. अरे मग तू सांग की पटकन. सांगतो सांग. तुम्ही दोघी बी माझ्या लाडक्या आहेत. असं रे काय? तुझ्यापेक्षा जास्त लाडकी होऊन दाखवते की नाही बघच. मीच होणार आहे. अयो हे काय? आजपर्यंत कोण हिंगलत नव्हतं आणि आता चक्क बार्गेनिंग. वा 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 सुंदर लेका. मजा आहे तुझी. वा वा वा. काय नुसतं तळकायला लागलंय की नाच कुळा लगा. नाही मी काय म्हणतोय त्या गुरुजीला पत्रिका दावली का नाही? तेव्हापासून सगळा ग्रह पिचकटलीत लगा. नुसती शायनिंग. खरं सांगतोयस? मग हवेत गोळ्या जाळतोय. पर जरा सांभाळ. ह्या ह्या दोघी डबल ड्युट्या करायला लागल्यात पण मधल्या मध्ये तुझा केचअप होईल बघ. भैर त्या दोघीसनी सांभाळायचं म्हणजे अवघड आहे बाबा. Thank you.
शरू अगं कोणी नाहीये तिथे. तुला ना नक्की भास झाला असेल. बरं आपण बघू नंतर. तू आधी झोप बघू शांत. हा झोप. शरू मी जरा बाहेर जाऊन येते. शरू बघ, जिथे अपघात झालाय तिथे जावं लागेल मला. हे बघ, तिथे बाबांचा मोबाईल मिळू शकतो किंवा किंवा अजून काही माहिती मिळू शकते. त्याने तपासालाच मदत होईल ना. हे बघ शरू, आता आपल्या डोक्यावर कोणाचंही छत्र नाही, त्यामुळे त्यामुळे आपल्यालाच आपली जबाबदारी घ्यावी लागेल. आणि तशी आपल्याला मनाची तयारी करावी लागेल. हे बघ शरू, या जगात आपला गैरफायदा घेणारी खूप घाणेरडी लोक आहेत, लबाड आहेत, स्वार्थी आहेत. तेव्हा आपण किती सक्षम राहायचं हे आपल्याला कळायला हवं. शरू, कदाचित तुला वाटत असेल मी हे सगळं खूप कोरड्या मनाने बोलते, पण आता आपल्याला मनाची तयारी करायला हवी. मी जर सतत तुला असं जपत राहिले, तुझ्यासाठी हळवी होत राहिले, तर तू रडूबाई होशील. आणि काही झालं तरी आपण आहोतच ना एकमेकींसाठी. पण एकमेकींशिवाय सुद्धा आपल्याला खंबीर राहायचंय. येते मी, काळजी घे. अरे हो, काल आपण मामांच्या गाडीतून आलो ना, आपली गाडी आणायचीच राहिली. मी एक काम करते, मी बसने जाते आणि येताना गाडी घेऊन येते. वा वा वा, छान. म्हणजे आता तुझी पण करायला लागलास. काय हरला का सक्का सकाळी वाईन शॉप समोर गाडी? हा, वाटलं नव्हतं आपल्याला तू पण दारू घेतो म्हणून. अय लेका, अरे कटिंग करायला आलोय आपण इथं. म्हणजे हाप हाप. अरे काय बोलायला आहे तू? हा, तू का नाही, तू का नाही, ह्या वावरात नौका आहेस. तुला कुठं काय कसं बोलावं ती कळेना. हा, तू कसं असते माहितीये का? मी सांगते तुला. चहाच्या टपरीवर गेलास का नाही का कटिंग मागायची, आणि वाईन शॉप वर गेलास का नाही का हाप मागायची. तसं दोन्हीचा बी अर्थ एकच होतोय, पण फरक हा आहे. तसे हानेन की नाही तुला? अरे काय बी काय बोलायला लागलाय? अरे वाईन शॉपच्या बाहेर उभं राहून वासना चढली काय तुला? अरे यकन्या, अरे सलून मध्ये कटिंग करायला आलोय आपण इथं. तुझं स्वतःच नाही, अख्ख्या गावाच्या बाजाराला आलोय. अवघड आहे बुवा. अरे काय अवघड आहे बुवा, चल आता इथे पाण्याने हात देऊन. ए वा वा, नंबर लावा आपला. वेळ लागल दादा, चार मेंबर आहेत. हा ठीक आहे. काय म्हणला? येळ लागल. येळ चांगलं का तिला आलंयस की काय? ते म्हाताऱ्याचं डोकं कांदळीत बसलायस, मोठ मोठ बरड. हा, डोस किंवा नाही चार केस लागलाय शायनिंग करायला. इकडे काय बोलायला लागलाय? सा थंड घे की जरा. हा हा चालेल की, संध्याकाळी आम्ही येतो की तिकडे. हा ठीक. मामा, मी जरा बाहेर जाऊन येते. बाहेर म्हणजे? जिथे अपघात झालाय तिथे. मी बसने आधी घरी जाते, तिथून स्कूटीने मग जाईन. बाय. आओ बस ना, कशाला संगडत जाऊन येऊ की? हा बाईक वर मला मेहरबानी नकोय.
मेहरबानी नाही, मदत करायला होय तुझी. मला नको आहे तुझी मदत. मी गोपाळचा मोबाईल शोधायला निघाले आहे मामा. मामा जिथे अपघात झालाय तिथे कदाचित तो मोबाईल सापडेल, आणि मोबाईल सापडला तर तपासासाठी मदत होईल. पाहिजे कशाला तो मोबाईल आता? मेलेल्या लोकांच्या वस्तू घरात आणून अपशकून घडवायचंय का? अगं पर नाही, आमच्या घरात हे असं खपायचं नाही. मामी मी तुला आधीही सांगितलं होतं, आम्ही तुझ्या सोबत राहतो याचा अर्थ आम्ही लाचार नाही होत. माझ्या बाबांची प्रत्येक वस्तू माझ्या सोबतच राहील. तुला जर का हे पटत नसेल ना तर आम्ही उगा एवढ्या तेवढ्यावर वाद नग. हा तुला जायचंय ना हवं, जा मग. जाऊन ये म्हणजे? जाऊन ये म्हणजे काय? अहो काल बाप गेला ना वहीचा, आणि आज ही गाव भरून टाळणार आहे. अहो हिला काही सुतक बितक आहे का नाही? आणि कशाला पाहिजे का ते मोबाईल? हा त्यात काय तुझा मेलेला बागावणार आहे वही. मामी खर तर हे सगळं समजवण्याची किंवा तुला पटवून देण्याची मला गरजच वाटत नाही, कारण तुझी कुवतच नाहीये तेवढी. आणि तसंही दगडावर काय डोकं आपटायचंय ना? पण एक गोष्ट तुला नक्की सांगेन मामी, ज्या मोबाईल वरून माझ्या बाबांचा आवाज मी सतत ऐकलाय ना, तो मोबाईल या जगातली सगळ्यात मौल्यवान वस्तू आहे माझ्यासाठी. पण कसं आहे ना, या प्रेमाच्या आणि प्रेमाने राहणाऱ्या कुटुंबाच्या गोष्टी आहेत, त्या तुला कशा कळतील? कारण प्रेम या नावाची भावना तुझा आणि त्याचा दूरदूरपर्यंत काहीच संबंध नाहीये. असो तुला नाही कळणार. बघितलं कशी घालून पाडून बोलते मला ती. हा आणि तरी बी तुम्हाला हिचीच कळ येते. माझ्याच घरात येऊन आता माझ्यावरती शब्द उलटायला लागले. ही तुम्हाला माझच फोन दिसत भांडताना. आओ यांचे अवगुण कधी दिसणार हाय.